कार मंडळी इथं स्वागत आहे तुमचं एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। आत्ता मी आमच्या गावी आहे आणि आज आपण ज्या गडाला भेट देणार आहोत तो इकडे वर्धनगड किल्ला आहे, पण सध्या धुकं असल्यामुळे पूर्ण दिसत नाही। चला आपण स्टार्ट करूया। वर्धनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपरशाने पावन झालेला किल्ला असून अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी हा किल्ला बांधला। सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली असून तिचे नाव महादेव डोंगर रांग आहे। त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर वर्धनगड हा किल्ला आहे। आणि सध्या आपण गडाच्या मागच्या साईडला भंडारमची म्हणून गाव आहे तिथे आपण सध्या आहोत। गडाचा जो मुख्य दरवाजा आहे तो पलीकडच्या साईडला आहे। पलीकडच्या साईडला जे बेस विलेज आहे त्या विलेजचं नावही वर्धनगडच आहे। तर तिथून आपण पायऱ्याने वरती येऊ शकतो। आपण इथून आता ट्रॅक करत करत जाणार आहोत, तर आता आपण स्टार्ट करूया। माझा भाचा यश हे आपल्या सोबत आहे, तर आम्ही दोघे आज ट्रॅक करत करत वरती जाणार। वर्धनगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 1500 फूट आहे। फायनली आपण पहिला टप्पा पार केला आहे। खालून जो लहान डोंगर दिसत होता तिथे आपण वरती पोहोचलो होता आणि इथे माझ्या पाठी वर्धनगड किल्ला आहे, तर आपण तिथे जाणार आहोत। फायनली आपण गडावरती पोहोचलो आहोत। या वाटेने आपण वरती आलो आणि ही वाट आपल्याला डायरेक्टली गडाचा जो बुरुज आहे तिथे घेऊन येते। आपण आता गडाची जी चोरवाट आहे तिथे पोहोचलो आहोत। आता इथून आपण खाली उतरतो। आपल्याला पंढरपूर सातारा जो हायवे आहे तोही इथून दिसतो आपल्याला। आता एवढं धुकं आहे की खाली तर काही दिसत नाहीये। आणि ही चोरवाट गडाच्या मुख्य बुरुजाजवळ निघते आणि आजही ही चोरवाट आणि चोर दरवाजा चांगल्या स्थितीमध्ये आहे। गडाखाली शत्रू आला तर त्याच्यावर तोफानी बंदुकीने मारा करण्यासाठी अशा जागा ठेवल्या आहेत आणि त्याला जंगा असे म्हणतात। आणि अशी ही जागा इथे आपल्याला जागोजागी दिसते। मित्रांनो, या गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे आणि याच्यामुळे शत्रूला सहजपणे थोपागोळाचा मारा करता येत नाही आणि हत्तीला देखील सरळ धडक देता येत नाही। या गडावरती हा जो बुरुज आहे दरवाजा डावीकडील टोकापासून चालू होऊन पूर्ण गडाला वळसा घालतो आणि दरवाजाच्या दुसऱ्या टोकापर्यंत येऊन पोचतो। दरवाज्यातून आत शिरल्यावरती डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे आणि समोरच एक मोठे टेकड दिसते। यावर चढून जाण्यासाठी उजवीकडे दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या आहेत। या टेकड्यावर चढून जात असताना
बाजूलाच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. या आवारात उद्ध्वस्त अशा मूर्त्या आणि दगडी दीपमाळ दिसते आणि त्याच्या समोर एक मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूला अजून एक पाण्याचा टाका आहे. मित्रांनो, गडाच्या प्रवेशद्वारापासून सर्वोच्च टेकड्यावर जायला आम्हाला 15 मिनिटं लागले आणि याच टेकड्यावरती वर्धनी मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, गावातच गडाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती देणारा फलक लावला आहे. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी वर्धनगड हा किल्ला बांधला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 13 जून 1701 रोजी मोगल सरदार फतेउल्ला खानाने किल्ल्यावर हल्ला चढविला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले, अनेक जण जखमी देखील झाले. पण शेवटी दिनांक 19 जूनला मराठ्यांना वर्धनगड मुघलांना द्यावा लागला. वर्धनगड 3 वर्ष मुघलांच्या ताब्यात होता. 17 सप्टेंबर 1704 मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार केशरसिंहाला कैद केले. ऑक्टोबरच्या 1 आठवड्यात मुघलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला आणि 1707 मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. 1818 वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, शिवकालीन गडाचे वैशिष्ट्य म्हणजे तडबंदी सरळ न बांधता अशी नागमोडी बांधलेली असते, ज्यामुळे तोफागळ्यांचा जरी मारा झाला तर होणारं नुकसान फार कमी असते.